नमस्कार मी सविता शगुज किचन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते कैरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं कैरीचं लोणचं मुरंबा किंवा चटणी काहीही म्हटलं की लगेच खावंसं वाटतं तर आज आपण असाच कैरीचा एक चटपटीत चटकदार पदार्थ बनवूया तो आहे कैरीचा मुखवास एकदा बनवा आणि वर्षभर खा असा हा वाळवणीचा पदार्थ आहे चला तर मग बघूया हा कैरीचा मुखवास कसा बनवायचा त्यासाठी अर्धा किलो गावरान कैऱ्या घेतल्या आहे तुम्हाला हवं असेल तर तोतापुरी किंवा राजापुरी यापैकी कोणतीही कैरी वापरू शकता या कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतर सुती त्या सुती कपड्यावर पुसून घ्यायच्या त्यावर पाणी राहता कामं नये कारण आपण हा वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत आणि जर त्यावर पाणी राहिलं तर हा पदार्थ लवकर खराब होईल यासाठी त्यातलं त्या सगळं पाणी पुसून घ्यायचं आणि आपण त्याची साल ही काढून घेऊया वाळवणीचे पदार्थ बनवताना नेहमी काळजीपूर्वकच बनवायचे असतात कारण आपण ते वर्षभर साठवणीसाठी बनवतो आणि जर वर्षभर हा पदार्थ टिकला नाही आणि तो लवकर खराब झाला तर आपले हे पदार्थ वाया जातात त्यासाठी त्यावरचं सगळं पाणी पुसून नंतर त्याची सालही काढून घ्यायची कारण हा पदार्थ आपण न शिजवता बनवणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व साल काढून घेतली आता आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे मी ज्या कैऱ्या वापरल्या त्या छोट्या जरी असल्या पण त्या गावरण कैऱ्या आहेत आणि त्यातली बी ही कडक झाली आहे त्यामुळे आपण सुरीने सहज कापू शकत नाही यासाठी फक्त कैरीचा वरचा भाग कापून घेऊया जेवढा शक्य होईल तेवढा काढून घ्यायचा कारण आतली जी कोय आहे ती खूपच कडक आहे ती आपण सहज सुरीने कापू शकत नाही अशाच प्रकारे मी या कैऱ्यांचा सर्व वरचा भाग काढून घेतला आणि आता आपण त्याचे लांबट आकारामध्ये काप करून घेऊ तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे काप करून घेऊ शकता पण लांबट आकारात केले की ते दिसायला छान दिसतात हे सर्व तयार केलेले काप आपण एका परातीमध्ये घालून घेऊ हे बघा कैरीला अजिबात पाणी नाही अगदी कोरडी आपली ही कैरी आहे त्यातच आपण अर्धा चमचा हळद घालूया यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेऊया त्याचबरोबर एक चमचा जिरे पावडर घालायची आहे चटपटीत चटकदार असा हा पदार्थ आहे आणि त्यातच आपण अर्धा चमचा काळ मीठ घालून घेऊ काळ्या मिठाऐवजी तुम्ही सेंदव मीठ ही वापरू शकता दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं ला आहे अर्धा चमचा साधं मीठ जे आपण रोजच्या जेवणात वापरतो ते मीठ घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण तीन चमचे पिठी साखर घालणार आहोत चटपटी चटकदार आंबट गोड अशा या चवीचा मुखवास आहे यासाठी त्यामध्ये मी तीन चमचे पिठी साखर घालून घेतली आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये मी तीन मोठे चमचे साखर घातली आहे तुम्हाला हवं तर तुमच्या चवीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त देखील करू शकता पण चटपटीत आंबट गोड चवीचा हा मुकवास खायला खरंच खूप छान लागतो बक्ताक्षणी खावासा वाटेल पण अजून आपल्याला हा पदार्थ सुकवून घ्यायचा आहे त्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये आपण हे कैरीचे काप लांब ठेवून सुकवून घेऊया कैरीचे काप सुकवताना एवढी काळजी मात्र नक्की घ्यायची कारण ते जर लांब ठेवले तरच ते लवकर सुकतील जवळ ठेवले तर पाणी सुटेल आणि कैरी लवकर सुकणार नाही यासाठी असे लांब लांब आपण ठेवून हे कैरीचे काप उन्हामध्ये सुकवून घेऊया अशाच पद्धतीने आपण हे सर्व काप ताटामध्ये व्यवस्थित ठेवून घेऊया ठेवताना व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणेच ते लांब लांब ठेवा जवळ जर ठेवलात तर ते लवकर सुकणार नाही त्याला पाणी सुटेल अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्यांचे काप हे ताटामध्ये ठेवून घेतले आता आपल्याला ते उन्हामध्ये सुकवायचे आहे या कैऱ्यांचे काप सुकायला मात्र दोन ते तीन दिवस लागतात कारण हा पदार्थ आपण न शिजवता बनवणार आहोत फक्त उन्हामध्ये सुकवून आपण हा मुखवास बनवूया हे बघा दोन दिवस मी कडक उन्हामध्ये हा मुखवास सुकवून घेतला सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता कैऱ्यांचे काप अगदी मस्त सुकले आहेत हे बघा ते जरासुद्धा ओलसर नाही किंवा त्याला पाणी नाही इतपतच आपल्याला ते व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहे जर त्याला जरासुद्धा पाणी राहिलं तर लगेचच हा पदार्थ खराब होतो वर्षभर साठवण्यासाठी जी बरणी वापरणार आहोत ती ही स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये हा मुखवास आपण भरून ठेवूया तयार आहे कैरीचा मुखवास अगदी झटपट सोपी अशी ही रेसिपी आहे आणि दरवर्षी कैरीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर यावर्षी असा हा कैरीचा मुखवास नक्की बनवून ठेवा वर्षभरासाठीचा हा वाळवणीचा कैरीचा मुखवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत